अमरावतीत नवनीत राणांची उमेदवारी घोषित झाल्यानंतर महायुतीत उघडपणे आता बंडाची भाषा सुरू झाली आहे. नवनीत राणांविरोधात अपक्ष लढणार असल्याचं अभिजित अडसूळ यांनी म्हटलंय. तर कार्यालय फोडणाऱ्यांचा जय जयकार करण्याची भाजपवर वेळ आल्याची टीका बच्चू कडूंनी केली आहे. दरम्यान भाजपकडून उमेदवारी मिळाल्यानंतर आज संध्याकाळी नवनीत राणांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. रवी राणानं भाजपचं कार्यालय अंदर जाऊन फोडलं होतं, तोडलं होते, भाजपच्या कार्यकर्त्याला अंदर जाऊन मारलं होते. आणि काय वेळ येतं पहा, अशी दुर्दैवी वेळ कुणावरच येऊ नये, एवढी लाचारी तर येऊच नाही कुणावर. का ज्यानं भाजपचं कार्यालय अमरावतीचं फोडलं त्याला आता रवी राणाच्या जय जयकार, तू मागे बळो हम तुम्हारे पिछे असं म्हणण्याची वेळ येत असेल. तर मला वाटतं स्वाभिमानही गेला, अभिमानही गेला. संविधान तर डुबवलंच, पण छत्रपतीचा स्वाभिमान गहाळ केलेला आहे. भाजपला मी समर्थन केलं होतं, भाजप सोबत महायुतीमध्ये रवीजी 2014 पासून होते. वेळ खराब असताना सुद्धा आम्ही इथून दुसऱ्या ठिकाणी पळून नाही गेलो आणि त्या वेळेमध्ये सुद्धा 33 महिने सरकारमध्ये ऑपोजिशन मध्ये ऍज ए आमदार हे राज्यामध्ये देवेंद्रजींसोबत होते. संघर्ष केला, मैदानात आम्ही उभे राहिलो, पण मैदान सोडून दुसऱ्यांचे सोबत जाऊन बसलो नाही. तर मला वाटतं की आम्हाला या गोष्टींमध्ये नाही टाकलं तरी बेटर आहे. समोर जरी सगळे नेते नसले तरी सुद्धा पाठीमागून सगळ्या पक्षाचे नेते माझ्यासोबत आहेत. तुम्ही म्हणाले की राणांसोबत आज जे भाजपचे लोक आहेत ते शेवटच्या दिवशी गेम करतील, म्हणजे राणांविरोधात ते प्रचार करतील शेवट. बघा, आपल्याला मी आधी सांगितलं की सर्वपक्षीय विरोध त्यांना आधीपासून होता आहे आणि तो तसाच राहील. दबाव जरी आला नेत्यांचा तर तिथे दाखवायसाठी प्रचार करतील, परंतु शेवटी शेवटच्या दिवशी हा गेम होणारच. सगळ्यांचा विरोध हा कुठल्या पक्षाला नाही तर फक्त एका कॅन्डिडेटला आहे.